नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये मा आपले खूप खूप स्वागत आज आपण मेंदू वडे करणार बघू शकता आपले वडे वडे तयार झाले ते आपण पाहूयात कसे झाले ते किती छान आकार अगदी विकतच्या वड्यांसारखा आकार आला की नाही चांगला अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतले तोडून बघूया कसा आहे ते बघू शकता किती सॉफ्ट आणि छान वडा झालाय त्यासाठी मी या वाटीने मधून दोन, दोन वाटी डाळ घेतली ती भिजत घातली दोन तास आणि अशी चाळणीत निथळून घेतली डाळ या ठिकाणी मी निथळून का घेतली तर कारण कसं त्यातलं पाणी निघालं ना, ना दाँग दाँग की डाळ अशी आपली ओलसर जास्त राहत नाही मेंदू ओढे करण्यासाठी कसं घट्ट पीठ लागतं त्यासाठी मी त्या चाळणीत निथळून डाळ घेतली चमच्याभर आलं किसून घेतले मी हो दोन चमचे खोबरं घेतलं ओलं खोबरं थोडीशी वाटलेली वा मिरची घेतली थोडीशी टाकायला कोथिंबीर होईल या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घेतली या ठिकाणी आपण मिक्सरमध्ये डाळ वाटण्यासाठी त्यासाठी मी भांड्यात डाळ काढून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे खोबरं घेतलं ओलं खोबरं वाटलेली मिरची घेतली या ठिकाणी वाटलेली मिरची नसेल ना तर आखे मिरच्या घेतल्या तरी चालू शकतील पण माझ्याकडे ताळ वाटलेली मिरची आहे त्यामुळे मी ही मिरची घेतली थोडंसं आलं घ्यायचं हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने आपली सगळी डाळ वाटून घेतली बघू शकता त्यांचा विनुसार मीठ टाका अर्धा चमचा साधारण मीठ घेतले अर्धा चमचा जिरं घेतलं आता हे सगळं आपण व्यवस्थित हाताने फेटून घ्यायचं जेवढे आपण डाळ हाताने असं व्यवस्थित फेटून घेऊ तेवढे आपले वडे हलके आणि असे तेलकट होणार नाहीत आता ही अशा पद्धतीने आपली डाळ फेटून झाली याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चला आता आपण वडे तळायला घेऊया हाताला जरासं पाणी लावायचं आणि आपलं वड्याचं पीठ आहे त्याचा असा चांगला गोळा करून घ्यायचा तो असा ठेवायचा सगळ्या बाजूने एकसारखा आता आपण घ्यायचा असा बघू शकता आकार असा छान आपण हाताने द्याल तसा आकार आहे असा हे असं मध्ये असं बोट एवढा मोठा होल करायचा की तो व्यवस्थित होल झाला पाहिजे आपलं मेंदवाड्यासारखं छान आणि हे असं आपण तेलात सोडायचं हे करत असताना आपण भरभर भरभर जसं करता येईल आपलं त्या पद्धतीने आपण करून घ्यायचं म्हणजे कसे एकसारखे टाकले की एकसारखे तळले जातील ना तर काही क का कच्चे असं राहणार त्यापेक्षा हे सगळं एकसारखं हे प्रोसेस पटपट पटपट असे करूया तेल उकडून द्यायचं जास्त जोरात टाकायचं नाही जेणेकरून आपल्या हातावर तेल उडेल असं अगदी हे वडे त्यासारखे तयार होतात आणि याच्यामध्ये हे करत असणं शक्यतो सोडा नाही टाकायचा कारण मी सोडा टाकला होता एकदा सोड्याने फुटण्याची भीती असते आपल्याला भाजण्याची भीती असते सोडा वगैरे टाकायचा अशा पद्धतीने वडे केले ना तर स सोडा न टाकता सुद्धा आपले भारी वडे होतात हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जाणवेल थोडंसं फक्त पाण्याचा हात लावायचा म्हणजे काय होतं वडे हाताला चिकटत नाही आणि असा होल पाडताना पण असं एवढं छान होल असं पडलं जातं इथं तेलाचा नाही पाण्याचा हात लावायचा थोडे होऊन द्यायचे मग उलटायचे लगे काही काही उलटायला जायचं नाही कारण हे कढईला तेलात चिकटलेले असतात त्यामध्ये पटकेनी उलटता येतं म्हणजे जरा थोडे झाल्यानंतर थोडं ते थोड्या वेळाने हलवायचे तोपर्यंत त्याला काहीच करायचं नाही जमलं तर आपण असं आहे त्यावरती तेल सोडलं तरी चालू शकतं असं वड्यांवरती तेव्हा असा जेणेकरून ते वडे आपाप सुटले तेव्हा कसे छान सुटले जातात वडे आता आपण गॅस मोठा करायचा आणि असे वडे उलटून घ्यायचे थोडेफार आपले राहिले असतील पांढरे ते तळण्यासाठी थोडे असे सुरुवातीला फक्त तळताना बारीक घॅस करायचा कारण आतमध्ये कच्चे असं या पद्धती यासाठी आपण बारीक गॅसवर तळायचं नंतर आपलं वड्या व्यवस्थित आपले व्हायला आले की आपण मोठा घॅस करायचा बघू शकता आपले वडे वडे तयार झाले ते आपण पाहूयात कसे झाले ते किती छान आकार अगदी विकतच्या आला की नाही चांगला बघू शकता आपले वडे वडे तयार झाले ते आपण पाहूयात कसे झाले ते किती छान आकार अगदी विकतच्या आकार आला की नाही चांगला अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतलेत आता आपल्या वडा एक तोडून बघूया कसा आहे ते बघू शकता किती सॉफ्ट आणि छान वडा झालाय ऐकून अगदी विकत सारखा तर कशी वाटली आपली वड्याची ही व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्राय मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद